नमस्कार, डिजिटल प्रवासमध्ये आपलं स्वागत. आज आपण आहोत भोर तालुक्यातील हिरडोशी या गावामध्ये. या ठिकाणी जो 17 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावरती हिरडोशी गावाने जे या ठिकाणी बेमुदत जो संप पुकारला आहे किंवा जो धरणे आंदोलन दिलं आहे, त्या ठिकाणी आज आपण भेट दिली आहे. या ठिकाणी आपण भेटूया. इथले काही ग्रामस्थ आहेत जे या ठिकाणी धरणे आंदोलन देऊन आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपण भेटूया तेथील काही ग्रामस्थांना. या ठिकाणी आज जो आपण आतापर्यंत आज 8वा दिवस आहे, यामध्ये आपण जो धरणे आंदोलन दिलेलं आहे, आपल्या मागण्या काय आहेत आणि आपण यामध्ये काय प्रयत्न करत आहात? आम्ही प्रयत्न करतो, आमचे 17 वर्ष झालीत आमच्या धरणाला, परंतु आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. आमची असणारी 35 लोकांची जमीन प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते प्रस्ताव मंजूर करून आम्हाला तात्काळ जमीन मिळावी. आमचा एक घर मिरगावला आमचा तिथं बांधलेला असताना, मिरगाव या गावठाणात, ते घर शेतकऱ्याचं भूखंड दिलेला, दुसऱ्याला भूखंड वाटप करून त्याचे घर डोझरनी जीसीपीने उद्ध्वस्त केलं, ते एजंट लोकांनी काम केलेले. मग हे सरकारचं का लक्ष नाही, तिथपर्यंत लक्ष का देऊ शकत नाही? सरकारच्या ह्या ढकला ढकलीमुळे, ह्या कारभारामुळे आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्या मागण्या काय? आमच्या मागण्या, आमच्या गेलेली जमीन आमच्या मोबदल्यात जे कबूल केली संकलनाप्रमाणे आमच्या आम्हाला जमीन द्यावी, आमच्या आम्हाला भूखंड वाटप करावेत, आणि होणारा अन्याय हा सरकारने निदर्शनात आणून सरकारने थांबवायला पाहिजे. आमच्या धरणग्रस्त होणारा अन्याय. नीरा देवघर प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी गेले 8 दिवसापासून हे आंदोलन इथं पुकारलेलं होतं. खरं तरी उपोषण होतं. अधिवेशनाचा कालावधी, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू आहे आणि आज शनिवार रविवारची सुट्टी असते. मी या आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला इथं आलोय. खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे आणि माझे वडील पूर्वी आमदार असताना किंवा पतंगराव कदम साहेब त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री असताना किंवा वेगवेगळे मंत्री पुनर्वसन मंत्री असताना असंख्य प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु हिरडोशी, धामुंशी आणि ह्या परिसरातील ज्या गावांच्या ज्या जमिनी ज्या काय पाण्याखाली गेल्या, त्यांच्या जमिनीचा मोबदला जमिनीच्या रूपानं त्यांना मिळावा, ही खरी या प्रकल्पग्रस्तांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. आता शासनाच्या लाल फितीचा कारभार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये माननीय वडेट्टीवार साहेब यांच्या दालनामध्ये मी मिटिंग आयोजित केली. त्या मिटिंगमध्ये स्पष्ट माननीय मंत्री महोदयांनी 65% रक्कम भरलेली असेल तर त्या प्रकल्पग्रस्तांचे खाते पात्र धरून त्यांना जमिनीचं वाटप झालं पाहिजे अशा पद्धतीचा स्पष्ट निर्णय त्या ठिकाणी मिटिंगमध्ये दिला. त्याचं प्रोसिडिंग सुद्धा झालं. परंतु त्या निर्णयाच्या अनुषंगानं, त्या इतिवृत्ताच्या अनुषंगानं माननीय अप्पर जिल्हाधिकारी असतील, माननीय DRO असतील, माननीय उपायुक्त पुनर्वसन असतील यांनी जो प्रस्ताव पाठवला शासनाकडं, तो शासनातील काही सरकारी बाबूंनी त्यामध्ये काही परत त्रुटी काढल्या आणि त्याची माहिती मागून हा प्रस्ताव गेले अनेक वर्ष या ठिकाणी लांबवत ठेवलेला आहे आणि याची चीड खरं तर ह्या सर्व प्रकल्पग्रस्तांना आहे. मी बऱ्याच वेळेला याबद्दल पत्रव्यवहार केलाय, मीटिंग झाल्यात, निर्णय झालाय, फक्त अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ या ठिकाणी प्रशासनाकडून दिसून येत होती आणि याच्या निषेधार्थ आणि याच्या रागापोटी या सर्व मंडळींनी उपोषण पुकारलेलं होतं. आज आमची सविस्तर चर्चा झालेली आहे. चर्चेअंती माननीय पुनर्वसनचे जे काही माननीय सचिव आहेत असीम गुप्ता साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आणि आता अधिवेशनाचा कालावधी 30 तारखेपर्यंत डिसेंबरच्या असल्या कारणामुळं सर्वच धावपळ गडबड त्या ठिकाणी नागपूरच्या ठिकाणी आहे आणि म्हणून जानेवारीच्या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 तारखेला मुंबईमध्ये त्यांच्या दालनामध्ये 11 वाजता मीटिंग घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाईल अशा पद्धतीची चर्चा माझी त्यांच्याशी आता झालेली आहे. प्रश्न सोपा आहे. 65% रक्कम जी काही भरलेली आहे किंवा ज्या लोकांनी भरलेली नाही त्यांना जर नोटीस देऊन सुद्धा ती भरली नसेल तर प्रश्न वेगळा आहे. परंतु रक्कम जर भरली असेल किंवा नोटीस भरली त्यांना दिलीच नसेल तर त्या खातेदारांना रक्कम भरण्याचा कालावधी द्यावा आणि त्यांचे खाते पात्र करावे अशा संबंधातला हा प्रश्न आहे. मला खात्री आहे की हा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. आज प्रकल्पग्रस्तांची भेट त्या ठिकाणी झाली. सर्व आमच्या भागातील सब शेतकरी आहेत, कुटुंब आहेत, प्रस्थापित झालेले कुटुंब आहेत. खरं तर यांची हेळसांड बऱ्याच दिवसापासून होते आणि म्हणून त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण हे जे आता उपोषण आहे ते तात्पुरतं स्थगित करा. राज्य सरकारने त्या ठिकाणी आपल्याला मीटिंगची ग्वाही दिलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांनी ही सर्व चर्चा मान्य करून त्यांचं उपोषण आता त्यांनी मागे घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांनी अतिशय सकारात्मकपणे मागील जवळपास
दोन तीन वर्षापासून या धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी शासनाकडे मागणी करत होते. आज आम्ही 8 दिवस धरणे आंदोलनाला बसलो होतो. माननीय संग्रामदादांनी प्रधान सचिवांशी चर्चा करून 4 तारखेला बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला निश्चितच न्याय मिळेल असे सांगितल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन आज आम्ही हे आंदोलन मागे घेत आहे.